सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून दिनांक 1 एप्रिल 2017 पासून महामार्ग लगतचे सर्व बार बंद झाल्यामुळे तळीरामांचे चांगलेच हाल होताना दिसून येत आहे. वर्तमान स्थितीत मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करण्यात रमलेले आहे. अचानक सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत सर्व दारू अड्डे आणि बार बंद झाले आहे. यामुळे या व्यसनधारी तळीरामांनी आपला मोर्चा जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी वळवण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी या व्यसनी लोकांना सार्वजनिक स्थळांचाही विसर पडला आहे. यात नगरपालिकेच्या अनेक इमारती या तळीरामांच्या विख्यात सापडल्या आहेत. यामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या नेहरू भाजी मार्केटच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आणि नवीनच बांधण्यात आलेल्या फ्रूट मार्केटच्या इमारतीमधील ओट्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून आला. या रिकाम्या बाटल्या तेथेच फोडल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे शहरातील अनेक ठिकाणी या तळीरामांनी आपला ठेपा केला आहे. यामध्ये पालिकेची इंदिरा शॉपिंग सेंटर, सूर्यभान पाटील वहाडणे घाट, केबीपी विद्यालय मैदान तसेच खंदक नाल्याजवळच्या परिसरात अनेक ठिकाणी अड्डे बनले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.